नमस्कार बालमित्रांनो, आपण अभ्यासत आहोत स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ, यामध्ये पहिले महायुद्ध व भारत याविषयी अभ्यास करूया। युरोपातील युद्धजन्य परिस्थिती, वाढता असंतोष, होमरूल चळवळीची वाढती लोकप्रियता, या परिस्थितीत भारतीयांचे सहकार्य मिळवण्यासाठी ब्रिटिश सरकारने त्या ठिकाणी प्रयत्न केले। तर यासाठी भारतीयांना सुधारणाचा पुढचा हप्ता द्यावा असे ब्रिटिश सरकारने ठरवले। त्यासाठी 1917 साली तत्कालीन भारत मंत्री मॉन्टेगू यांनी भारतीयांना टप्प्याटप्प्याने स्वशासनाचे अधिकार आणि जबाबदार राज्यपद्धती देण्यात येईल अशी घोषणा केली। या घोषणेलाच मॉन्टेगू यांची घोषणा असे म्हणतात। सरकार जर भारतीयांच्या मागण्याविषयी सहानुभूती व समजूतदारपणा दाखवणार असेल तर भारतीय जनता देखील सरकारला सहकार्य करेल असे टिळकांनी जाहीर केले। टिळकांच्या या धोरणालाच प्रतियोगी सहकारिता असे म्हणतात। धन्यवाद।